नमस्कार, मैं रोहन उनका तुमसे स्वागत करता हूँ। वो देखो प्रेजेंट रॉक स्टार मैच पावर्ड बाय एप्पल वॉक्स मीडिया एंटरटेनमेंट, क्लोथिंग पार्टनर टीवी बिट एंड गिफ्टिंग पार्टनर विवा कन्सर्ट्स। आज आपल्याबरोबर अशा सेलिब्रिटी आहेत ज्यांचा अनुभव फिल्म आणि टेलिव्हिजनमधला इतका आहे की आपल्याला इंट्रोडक्शनची गरजच नाही पडणार। आणि काही चुकीचं बोलून मला इकडे माती खायची नाही। स्वागत करूया मृणाल कुलकर्णी मॅम। मॅम, कसा होता तुमचा आजपर्यंतचा प्रवास फिल्म इंडस्ट्रीमध्ये? प्रवास सर खूप लांबलचक आहे, कारण जवळजवळ आता 25 वर्ष होतील मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे। अगदी लहान वयामध्ये मी काम करायला सुरुवात केली आणि ती पण इतक्या अप्रतिम मध्यवर्ती भूमिकेतून की त्यानंतर मला वळून बघावं लागलंच नाही कधी। तसं म्हणशील तर मी स्ट्रगल केलाच नाही, कारण 16व्या वर्षी मला स्वामी नावाच्या कादंबरीत त्यातल्या नायिकेचा रोल मिळाला, ऐतिहासिक व्यक्तिरेखा होती। आणि त्याच्यानंतर माझ्यासाठी रेड कार्पेट होतं सगळं, त्यामुळे लोक जसं पहिली काही वर्ष कधीकधी थिएटर करतात, मग हळूहळू मालिका करतात, मग सिनेमात येतात, माझं तसं झालंच नाही। सुरुवातीलाच मी एका मेगा सिरियलमध्ये भूमिका केली, त्यानंतर मी माझी दुसरी हिंदी मालिका केली इमिजिएटली आफ्टर दॅट, आणि मग सिलसिला सुरू झाला ते मी आजपर्यंत काम करते आहे। त्यामुळेच खरंच सांगायचं तर माझा आता कॅमेरा पुढचा इंटरेस्ट कमी होऊन मागचा इंटरेस्ट वाढला आहे। करेक्ट मॅम, मला विचारायचं तुम्हाला की स्वामी जी तुमची सिरियल होती तेव्हा श्रीकांत मोगे सरांनी तुम्हाला ॲन्युअल गॅदरिंगमध्ये एका बघितलं, त्यांनी कास्ट केलं, एक्झॅक्ट काय आहे? श्रीकांत मोगेंनी मला आमची तशी फॅमिलीची ओळख होती आणि या वयाची मुलगी त्यांना स्वामी मालिकेसाठी हवी होती आणि गजानन जागीरदार जे दिग्दर्शक होते आमचे त्यांना माझं नाव सुचवलं आणि मग त्यांनी व्यवस्थित माझी टेस्ट घेतली। आणि आजच्यासारखी टेस्ट नव्हती बरं का, फक्त कपडे घालून अशी, पण त्यांना माझी समज भूमिकेची समजून घ्यायची होती आणि त्यांच्याबरोबर एक खूप छान माझं इंटरॅक्शन झालं आणि त्याच्यानंतर मला ही भूमिका मिळाली। मॅडम, तुमचा पहिला फिल्म होता प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम, त्याच्यानंतर मग प्रमा माधव, कशी होती तुमचा डायरेक्टोरियल डेब्यू? अनेक वर्ष मालिकांमध्ये चित्रपटांमध्ये काम केल्यावर मला सतत असं वाटत होतं की मी किती वर्ष दुसऱ्यांना जी स्टोरी पडद्यावर आणायची त्याच्यात नुसतं काम करायचं, ह्याच्यापेक्षा काहीतरी केलं पाहिजे मी। आणि मला नेहमीच कॅमेराच्या मागे फार इंटरेस्ट होता, जेव्हा मी ॲक्ट्रेस म्हणून पूर्ण वेळ काम करत होते तेव्हासुद्धा मला कॅमेराच्या मागे काय काय घडतं आहे किंवा फिल्म मेकिंगमधली जी इतर अंग आहेत त्याच्यामध्ये मला खूप रस होता। आणि एका पॉईंटला मला असं वाटलं की आता मला सांगायची ती कथा पडद्यावर आणायची आणि म्हणून मी प्रेम म्हणजे प्रेमची कथा लिहिली। आणि माझ्या सुदैवानी सचिन खेडेकर, सुनील बर्वे, पल्लवी जोशी, सुहास जोशी, मोहन आगाशे, नेहा जोशी, हे सगळे जे मेन ॲक्टर्स होते या सिनेमातले त्या सगळ्यांना ती कथा इतकी आवडली की त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं आणि काम केलं माझ्या फिल्ममध्ये आणि मला कॅमेराच्या मागे जायची संधी त्यांनी दिली। रमा माधवमधून तुम्ही पिरियडिकल फिल्म केली, एकदम ती खूप कठीण आणि चॅलेंजिंग होती, तर त्याबद्दल काय सांगाल? हिस्टॉरिकल पॉलिटिक्स हा एक असा भाग आहे की ज्याच्यावर कधीच प्रकाश पाडला गेला नाही आहे आणि एका स्त्रीच्या भूमिकेतून इतिहासाकडे बघणं हे तर मला वाटतं की एक धाडसच होतं, पण माझी एक खूप पॅशन होती। ऐतिहासिक सिनेमा किंवा इतिहास ही माझी स्वतःची पॅशन आहे, माझा आवडता विषय आहे तो। आणि ज्या भूमिकेतून मी अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं त्या भूमिकेला मध्यवर्ती ठेवून मी त्याची कथा लिहिली होती, त्यामुळे ती रमा ते मी लिहिलेली रमा हे एक अख्खं सर्कल कंप्लीट झालं असं मला वाटतं। मॅम, आता तुमचं 8 मार्चला फिल्म नवीन फिल्म रिलीज होते, तिसरी डायरेक्टोरियल फिल्म ती आणि ती, त्याच्याबद्दल काय सांगाल? पहिली सामाजिक फिल्म, दुसरी हिस्टॉरिकल आणि तिसरं काय करायचं ह्याच्याबद्दल खूप मनात गोंधळ होता, काय करावं कळत नव्हतं, पण आधी केलेलं परत तसंच करायचं नाही हे ठरलेलं होतं। कारण मला असं वाटतं की अभिनेत्री म्हणून तुम्हाला काय भूमिका मिळतात हे तुमच्या हातात नसतं, कारण तुमच्याकडे रोल यायला लागतो, मग तुम्ही हो म्हणायचं किंवा नाही म्हणायचं आणि मग करायचं। पण तुम्ही दिग्दर्शिका असता तेव्हा तुम्हाला हवी ती गोष्ट हव्या त्या लोकांबरोबर करण्याची एक मोठी संधी मिळत असते आणि ती संधी पुन्हा पुन्हा घ्यायला मला आवडते आहे। त्यात खूप कष्ट आहेत पण तरी हा जर्नी खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे एक काय आता वेगळं करू असा विचार करत असतानाच मला पुष्कर जो मला तो बरेचदा भेटायचा आणि म्हणायचा की मृणाल मॅम माझ्यासाठी काहीतरी करा, माझ्यासाठी काहीतरी करा।
तर त्याच्याशी चर्चा करता करता आतापर्यंत माझा एक आणखी उपलब्धी मला झाली होती, ती म्हणजे आमचा मुलगा विराजस हा विस्लिंग वुड्समधनं प्रोफेशनल स्क्रीन प्ले रायटर आणि डिरेक्टर म्हणून पास आउट झाला होता. घरातच एक लेखक असणं हे इतकं इंटरेस्टिंग आहे. आणि मी त्याला म्हटलं बघ ना विराजस, काहीतरी एकदम यंग यूथफुल असा विषय आण, आपण एक नवी फिल्म करायची आहे आणि बघ तुला काय सुचतंय. त्यांनी एक दोन विषय मला सुचवले, त्यातली ही गोष्ट मला खूप आवडली आहे, अट्रॅक्टिव्ह वाटली, आणि असं वाटलं की मला सांगायचं असलेलं काही पण मी या कथेतून सांगू शकते. ते म्हणजे आजच्या तरुणाईचं कन्फ्युजन, ती का ती, ती आणि ती, हे कन्फ्युजन आपल्याला सतत बघायला मिळतं. आणि त्याचबरोबर फक्त मुलींच्या बाबतीतच असं होतं असं नाही, तर तो का तो हेही कन्फ्युजन आता खूप वाढायला लागलेलं आहे. एकंदरच चॉईस आणि डिसिजन मेकिंग रिलेशनशिप्समधले हे आता एक फार महत्त्वाचा मुद्दा व्हायला लागला आहे. त्याला अत्यंत विनोदी अंगानी स्पर्श करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि हा प्रयत्न ती आणि तीमधून तुम्हाला बघायला मिळेल. हा संपूर्ण चित्रपट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण एकतर एक अत्यंत वेगळा जॉनर, खूप यूथफुल फिल्म, आणि तिसरी गोष्ट म्हणजे ही सगळी फिल्म आम्ही इंग्लंडमध्ये शूट केली आहे. म्हणजे आपल्या गावात शूट करणं हा एक सोपा पेपर असतो, पण अख्खी फिल्म तुमची पेपरवर इतकी तयार असावी लागते जेव्हा तुम्ही परदेशात शूट करायचं ठरवता. आणि केवळ गाणी नाहीत, तर फिल्मच्या फिल्म तुम्हाला बाहेर शूट करायची म्हणजे सोपी गोष्ट नाही. पण चॅलेंजेस घ्यायला आवडतात. जसं दुसरीच फिल्म ऐतिहासिक केल्यावर लोकांना असं वाटलं, अरे बापरे ऐतिहासिक, तसंच आम्हाला हेही उत्तम प्लॅनिंग केल्यामुळे आम्हाला फार प्रॉब्लेम्स आले नाही. या चित्रपटाचं संगीत साई पियुष यांनी केलेलं आहे, खूप सुंदर आणि यूथफुल एनर्जेटिक असं संगीत या चित्रपटाचं केलं आहे. म्हणजे मी त्यांना गमतीने असं म्हणते की जेव्हा मी त्यांना म्हटलं आपल्या सिनेमात एक सॅड सॉन्ग आहे पण ते सॅड नको आहे, तर ते एवढे हसले की म्हणजे काय हे, काय ब्रीफ आहे. मी म्हटलं की गंमत आली पाहिजे या सॅडनेसमध्ये पण, कारण हा एक रोमॅन्टिक कॉमेडी आहे, त्यामुळे शेवट गोड होणार आहे हे माहिती आहे आपल्याला, त्यामुळे जो काही गोंधळ आहे तो पण धमाल आली पाहिजे त्याच्यामध्ये. त्यामुळे प्रत्येकच डिपार्टमेंटचा एक वेगळा विचार करायला लागला. छायाचित्रण हा एक खूप महत्त्वाचा भाग होता. हर्षवर्धन पाटील आणि एक आमचा ब्रिटिश क्रू होता, त्यांनी पण आम्हाला खूप मदत केली, तिकडे आम्हाला तो वापरायला लागला काही प्रसंगांमध्ये. त्यामुळे अशी गंमतजंमत करत एक गमतीची फिल्म केली. मला असं वाटलं की ॲज अन ॲक्टर किंवा ॲज अ पर्सन, माणूस म्हणून मी सुद्धा रिफ्रेश झाले या फिल्मबरोबर. आता नेक्स्ट प्रश्न त्याच्यावरती सांगाल की तुम्हाला कुठला असा प्रसंग आठवतो का, की एक फनी किस्सा जेव्हा शूट करताना फनी किस्सा TNT शूट करतो? अगदी खरं सांगू, TNT विषय खूप गमतीचा होता. शूटिंग करताना पण खूप अर्थातच गमती जमती झाल्या. एकदा आम्ही ईस्टबोन नावाच्या ठिकाणी शूट करत होतो, तुम्हाला अनेक गाण्यांमध्ये त्याचं छोटा छोटा हिस्सा दिसेल, आणि तिथे आमचा ड्रोन बुक केला होता आम्ही. परदेशामध्ये इक्विपमेंट पण महाग असते आणि मराठी चित्रपट आपण बजेट एक धरून चाललेलो असतो. आणि आम्ही ईस्टबोनला गेलो त्या दिवशी, तिथे इतकं वादळ झालं की ड्रोन तर उडत होता पण त्याबरोबर आम्हीसुद्धा उडत होतो, इतकं प्रचंड मोठं वादळ तेव्हा तिथे होत होतं. आणि काही सुधरलं नाही आणि सगळ्यांचे चेहरे पडले की आपण एवढा ड्रोन बुक केला आणि आज काही शूटिंग होऊ शकलं नाही. पण आम्हाला त्यांनी खूप सपोर्ट केला, ब्रिटिश लोकांनी तिथल्या, क्रूनी आमच्या तिथल्या आणि प्रोड्युसरनीसुद्धा. आणि परत त्या लोकेशनला आम्ही 2.5 तास ट्रॅव्हल करून आणखी एकदा गेलो, आमचं लक काय होतं ते बघायला. त्या दिवशी मात्र आम्हाला शूटिंग फ्रेंडली वातावरण होतं, पण ड्रोनच्या बरोबर सगळ्यांचे कपडे उडत आहेत, इक्विपमेंट उडत आहे आणि आम्ही उडतोय, ही एक खूप महान घटना होती. मॅम, मराठी फिल्म्सला आजकाल कमी शोज मिळत आहेत, त्याबद्दल तुम्ही सांगा काय सांगाल, कसे ह्या गोष्टी चेंज करता येईल? मला वाटतं की मराठी सिनेमाला कमी शोज मिळत आहेत याची असंख्य कारणं आहेत. एकतर महाराष्ट्र हे असं राज्य आहे आणि विशेषतः मुंबई हे असं ठिकाण आहे की जिथे आपली टक्कर किती लोकांची आहे. इथे इंग्लिश फिल्म्स येतात, इथे साऊथमधल्या फिल्म्स येतात, इथे हिंदी फिल्म्स असतातच असतात, त्यामुळे मराठी हा प्रादेशिक सिनेमा आहे आणि प्रादेशिक सिनेमाला आपली जागा मिळवण्यासाठी तिथे जरा थोडी धकाबुकी करायला लागते. पण मला वाटतं आपण तसे फॉर्च्युनेट पण आहोत, कित्येक ठिकाणी ज्या फिल्म्स बघायलाच मिळत नाहीत
त्या फिल्म्स आपल्याला इथे बघायला मिळतात, त्यामुळे मी या गोष्टीकडे पॉझिटिव्हली घेते. मिळायला पाहिजे, चांगले शोज मिळायला पाहिजे, खूप शोज मिळायला पाहिजे हे अगदी खरं आहे, पण त्यासाठी दरवेळेला थोडा स्ट्रगल करायला लागणार आणि लागतो आहे हे खरं आहे. मॅम आता आपण एक गेम खेळणार आहोत, रॅपिड फायर नावाचा. अरे बापरे, बर. मृणाल कुलकर्णी ऍज अ ऍक्टर किडे. सध्या तर माझ्या दोन गाड्या चालल्या आहेत, ॲक्टर म्हणून पण चालली आहे, डिरेक्टर म्हणून चालली आहे. गेल्या वर्षी माझ्या दोन फिल्म्स हिट झाल्या, ये रे रे पैसा आणि फर्जंद, दोन्ही वेगवेगळ्या एकदम वेगळ्या फिल्म्स होते एकमेकांपेक्षा. आत्ता माझी ये रे रे पैसा 2 आणि वेलकम होम नावाच्या दोन फिल्म्स तयार आहेत ॲज अन ॲक्टर, त्यामुळे ती गाडी जोरात चालली आहे. डिरेक्शनची गाडी एवढी जोरात चालू शकत नाही, पण माझी इच्छा मात्र ही गाडी जास्ती जोरात चालवायची आहे. तुमची आत्तापर्यंतची बेस्ट फिल्म ॲज ॲक्टर? अवघड आहे सांगणं, पण मला वाटतं माझी बेस्ट फिल्म यावर्षी एक रिलीज होईल, ज्याचं नाव आहे वेलकम होम, आणि आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू दॅट. रमा माधव की ती एंड? रमा माधव. आवडता डिरेक्टर? खूप आहेत, वेगवेगळ्या गोष्टींसाठी आहेत, आणि ज्यांच्याबरोबर मी अजून काम करू शकले नाही असेही डिरेक्टर्स खूप आहेत, त्यामुळे एव्हरी डिरेक्टर हा एक नवीन कोडं असो, त्याची काम करायची वेगळी पद्धत असते, त्याच्या प्रायोरिटीज असतात, प्रेफरन्सेस असतात, त्यामुळे माझ्यासाठी हे खूप एक्सायटिंग आहे प्रत्येकच डिरेक्टरबरोबर काम करणं. मॅम पुढील डिरेक्टर्सपैकी असं कोणता डिरेक्टर आहे त्याची फिल्म तुम्हाला ॲज अ डिरेक्टर म्हणून डिरेक्ट करायला आवडली असती? महेश मांजरेकर. आवडली असती? महेश मांजरेकरनी खूप सुंदर आणि सक्सेसफुल फिल्म्स दिलेल्या आहेत मराठीला. मला वाटतं मला काकस्पर्श आवडली असती. रवी जाधव. रवी जाधव नटरंग. आदित्य सरपोतदार. आदित्य माझा खूप आवडता दिग्दर्शक आहे, मला वाटतं फास्टर फेणी. ओके. महेश कोठारे. महेश कोठारे हा एक जॉनर मला अजून जमलेला नाही आहे, पण मला वाटतं त्यांच्यासारखी फिल्म डिरेक्ट करण्यासाठी मला अभ्यासाची गरज आहे. पण एक मला नमूद करायचं आहे या बाबतीत की महेश कोठारेंनी मराठी सिनेमाच्या तंत्रामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी केल्या, नवीन प्रयोग केले. मला त्यांची कोणती फिल्म करायला आवडेल तर झपाटलेला. झपाटलेला आणि झपाटलेला 2 नाही, झपाटलेला पहिला ओरिजिनल. मॅम आता तुम्ही मला असे क्वेश्चन विचारणार, तुम्हाला फक्त येस किंवा नो म्हणून. ओके. डिरेक्ट करत असताना तुम्ही एखाद्या ॲक्टरला ओरडलं? पण मी माझ्या पद्धतीने ओरडले, मला असं जोरजोरात आरडाओरडा करता येत नाही आणि तो करूही नाही असं मला वाटतं, पण माझी एक खास पद्धत आहे सांगायची की हे नाही आहे बरोबर आणि ते बरोबर माझ्या सगळ्या ॲक्टर्सना कळतं. ॲक्टिंग करत असताना कोणत्या डिरेक्टरने तुम्हाला ओरडलं? ओरडलंय? नाही, कोणी माझ्यावर ओरडलं नाही अजून. वेब सिरीज डिरेक्ट करायला कधी कुठल्या फॅनने इरिटेट केलं? काय काय गमवत? कसं असतं, इरिटेट हा शब्द बरोबर नाही आहे, कारण प्रत्येक फॅनसाठी ती त्याची मुमेंट असते, कारण त्याला तो ॲक्टर किंवा ॲक्ट्रेस ही कदाचित एकदाच भेटणार असते आणि ती तेव्हाच त्याला आयुष्यभराची आठवण ती त्याच्याकडे राहणार असते. त्यामुळे मला वाटतं की सेलिब्रिटीजची ही जबाबदारी आहे की आपल्या फॅन्सबरोबर त्यांनी चांगल्या पद्धतीने वागलं पाहिजे, पण कधीकधी काही फॅन्स असतात ना ते खूप त्रास देतात, आणि असे फॅन्स जेव्हा आपल्या वाट्याला येतात तेव्हा असं वाटतं की मला काय छळतो आहे हा माणूस, दुसऱ्या कोणाला तरी छळणार, असे प्रसंग घडतात. परवाच एका माणसाने माझ्यावर जवळजवळ 100 पानाचं एक पुस्तक लिहिल्यासारख्या कविता लिहिल्या, आणि त्याचा असा मुद्दा होता की मी त्यातल्या काही कविता वाचून दाखवाव्यात. आता हे शक्य नव्हतं, म्हणजे एखाद्या फॅननी माझं पेंटिंग केलं आहे, चित्र केलं आहे, ते हातात धरून फोटो काढा इतपत ठीक आहे, पण फॅननी तुमच्यावर लिहिलेल्या कवितांचं पुस्तक तुम्ही वाचून दाखवावं इज बिट टू मच. सो मला एकीकडे गंमत वाटत होती, छान वाटत होतं की अरे बाबा यांनी एवढं मी इन्स्पायर केलं कोणत्या माणसाला की यांनी एक अख्खं पुस्तक लिहिलं, पण ते वाचून दाखवणं वॉज अ डेंजरस थिंग. थँक्यू मॅम, तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला तुमचा आणि त्याबद्दल थँक्यू व्हेरी व्हेरी मच. आणि थँक्यू व्हेरी व्हेरी मच. आणि ओय देखोला मी देते येस.
हॅलो, मी आहे मृणाल कुलकर्णी आणि ओए देखो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा.